ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर. जिथे जिथे सरकारची गुंतवणूक आहे तेथे खासगी होऊ देणार नाही. अमित आसगावकर कोरोना सेंटरचे उद्घाटन संपन्न. तासगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे अमित आसगावकर कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमित आसगावकर कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, शेकापचा ऍडव्होकेट अजित सूर्यवंशी, काँग्रेसचे विशाल पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी शेंडगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, पोलीस निरीक्षक संजीव झाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते 50 बेडची क्षमता असलेले मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री यड्रावकर म्हणाले, तासगाव तालुक्यातील विविध पक्ष व संघटना यांच्या एकीच्या बळाने तालुक्याची उन्नती होऊ शकते. यासाठी आम्ही तासगावकर कृती समितीने तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचा घेतलेला निर्णय राज्यात पहिला आहे, कौतुकास्पद आहे. व्यक्त करतो जाता जाता की तासगावकर मंडळी, सगळ्या संघटना, सगळे आपला पक्ष भेद सगळे मिसळून की आज एकत्रित येऊन मी समाजाचं दायित्व ओळखून ही आज काम करतायत, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तिथून पुढच्या काळामध्ये जे जे आपल्याला लागेल आणि ज्यावेळा इथं THO असले तर ज्यावेळा मोफत जिथं जिथं उपचार चालू असतात तिथं पूर्ण शासनानं सांगितलेलं आहे, पूर्ण ताकदीनं औषध लागेल, काही जे लागेल त्याला पूर्ण ताकदीनं मदत करायची जबाबदारी सुद्धा शासन म्हणून आपली आहे आणि ती आपण करावी. तुम्हाला जिथं अडचणी त्यावेळा मी THOच्या वरून बोलेन, CS बोलून तुम्हाला ज्या अडचणी येतील त्याचा आपण त्या दृष्टीने आपण तेही प्रयत्न करूया. कृती समितीच्या पाठीशी प्रशासन उभे राहील, आम्ही मंत्री म्हणून ताकद देऊ, चांगल्या कार्याला हातभार लावण्याचे काम सर्वांनी करावे असं आवाहनही यड्रावकर यांनी केले. तसेच प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, शेकापचे अजित सूर्यवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, अमित आसगावकर कृती समितीचे महादेव पाटील यांची भाषण झाली. आणि मला निश्चितच अभिमान आहे आणि कौतुक आहे की तासगाव हे कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं शहर असेल की जिथं विविध पक्ष आणि विविध संघटना एकत्र येऊन त्यांनी हे कोविड सेंटर उभा केलं आहे. ही गरज खर तर प्रत्येक गावागावात आणि शहराशहरामध्ये आहे. तासगाव ऐतिहासिक आहे, तासगाव आध्यात्मिक आहे, तासगाव सामाजिक राजकीय चळवळीमध्ये अग्रेसर आहे, स्वातंत्र्य लढ्यात ते पुढे राहिलंय. संकट आली की आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभाच राहतो. स्वागत स्वारपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक RPI लोकसभा जिल्हा अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले, सूत्रसंचालन अनिसचे फारूक गवंडी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, अरुण नाना खरवाटे, माजी नगरसेवक अभिजित भोसले, संजय दाजी चव्हाण, ऍडव्होकेट कृष्णा पाटील, सावर्डे सरपंच प्रदीप पाटील, अमोल कदम, प्रदीप थोरबोले, शरद शेळके, डॉक्टर विवेक गुरव, डॉक्टर विवेक सागर पाटील, खंडू कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.